बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झालं प्रकरण तिसरे संध्याकाळ उलटून करकरीत तिन्ही सांज झाली तरी राजाराम अजून घरी आला नव्हता हसीनाला काळजी वाटत होती जीवाला चैन पडत नव्हती किती वेळा सांगितलं घरी येत जा येत जा पण नाही बायकोचं ऐकायचं नाही ती सारखी आत बाहेर आत बाहेर करीत होती कधी खिडकीतून बाहेर बघत होती तर कधी बाहेरचं दार उघडून रस्त्यावर राहून अंदाज घेत होती दूरवर नवरा दिसतोय का हे पाहत होती आणि घाबरून आत पळून येत होती अख्खा दिवस वाट पाहण्यात गेला पण राजारामचा पत्ता नव्हता सकाळी गेलेला राजाराम, राजाराम दुपारच्या जेवणालाही आला नव्हता माणसानं समजायचं तरी काय असा कसा हा नवरा किमान एखादा फोन तरी करायचा पण नाही बायको घरात वाट पाहत असेल याची काळजीच नाही काय करत असेल हा बाहेर दंगलीला कुठे याचा हातभार तर लागत नसेल ती दचकलीच नाही राजाराम तसा नाही तिच्या मनानं ना तिला सांगितलं तो तसा वागण्यातला नाही पुन्हा तिच्या मनात आलं या पुरुषांचं सा काही सांगता येत नाही कुठं त्याचा स्वाभिमान उफाळून येईल हे त्याचं त्यांना देखील समजत नाही आपली विचारसरणी काय आहे आपण माणसाकडे कुठल्या भावनेने पाहतो जाती धर्माला किती महत्त्व देतो आपण बोलतो तसे वागतो का याचा विचार करण्याची गरज त्यांना वाटत नाही तसा हा सरळ आहे पुरोगामी विचारांचा आहे जाती पाती तो मानत नाही मानतो तो मानवधर्म म्हणूनच आम्ही दोघं एकत्र आलो कॉलेजमध्ये असताना जातीवाद की मानवतावाद त्या वक्तृत्व स्पर्धेत आमची ओळख झाली तो महात्मा गांधी कॉलेजचा विद्यार्थी तर आपण कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजची विद्यार्थी नाही वक्तृत्व स्पर्धेत दोघांनीही हिरिरीने आपले मुद्दे मांडले अर्थातच मानवतावादाची भूमिका मांडणारे जातीपाती माणसाने निर्माण केल्या जातीची उतरंड माणसाला माणूसपणापासून तोडते उच्च नीच भाव निर्माण करून माणसाची बुद्धी भ्रष्ट करते विचार आणि बुद्धीला कमी लेखून माणसापेक्षा दगडाच्या देवाला जास्त महत्त्व दिले जाते आणि पुन्हा देवादेवतातही भेदभाव निर्माण करून अवघे माणूस पण निकालात काढले जाते इतिहासात जेवढे म्हणून रक्ताचे पाट वाहिले त्या जाती धर्मासाठी वाहिल्या रक्ताचे पाटच जास्त खोल आणि रुंद होते जाती धर्माची नशा कुठल्याही नशेपेक्षा तीव्र असते आणि ती नशा माणसाला पशु बनवते असे असे असंख्य मुद्दे दोघांचेही सारखेच होते इथेच आमचे विचार परस्परांशी जुळले पुढे भेटीगाठी वाढत गेल्या आणि लग्नाचा प्रश्न ऐरणीवर आला अर्थात आम्हा दोघांनाही त्यात काही गैर वाटत नव्हते जातीधर्माची भिंत आडवी येत नव्हती पण दोघांच्याही घरातून आमच्या लग्नाला प्रचंड विरोध होता कारण एकच जात मी मुस्लिम तो शहाण्णव कुळी मराठा जमायचं कसं दोघांच्याही घरच्यांनी साम दाम दंड सगळे प्रकार केले कॉलेजेस काय घरातून बाहेर पडण्यावरही मला बंदी घातली जर तिच्याशी लग्न केलंस तर तुझा आमचा संबंध राहणार नाही तू आम्हाला मेलास आम्ही तुला मेलो पासून इस्टेटीतली एक कवडीसुद्धा तुला मिळणार नाही इथंपर्यंत सगळे प्रकार सगळ्या धमक्या झाल्या दोघांच्याही घरचं वातावरण कलुषित झालं कोण कुणाशी बोलत नव्हतं की हसत नव्हतं त्याच्याकडे सुतकी वातावरण आमच्याकडे खडाजंगी रोजचं युद्ध कॉलेजला घालून तुम्ही तिला बिघडवलं म्हणून अम्मी अब्बाजानला बोलायचे तर तुझे लाड तुझ्या लाडानं ती वाया गेली म्हणून अब्बाजान अम्मीला ताने मारायचे हराम जादा छोडूंगा नऊ से म्हणून भाईजानने तर शत्रुत्वच पत्करलं होतं आधीच कॉलेज अंतर्गत खुन्नस होतीच ती आता बहिणीला हाताशी धरून काढली जात होती मेरी बहन के रास्ते में तो आ चमडी उतार दा तेरी पण शेवटी कुणाचंही न ऐकता आम्ही लग्न केलंच पळून जाऊन नव्हे तर सांगून सवरून आब्बाजान घरी नसताना मी माझे कपडे घेऊन अम्मी समोर उभी राहिले म्हणाले म्हणजे सांगितले अम्मी मैं राजाराम से शादी करने जा रही हूँ तेरे तेरे अब्बा जान अम्मी घाबर ली तीजे बोबड़ी उन्हें कह देना हसीना शादी करने गई वो आपको कभी मुंह नहीं दिखाएगी अभी हो सके तो माफ कर दो नहीं तो आपकी बेटी मर गई समझ के उसे नाता तोड़ दो पर हसीना तिचं ऐकायला मी थांबले नाही कदाचित तिच्या डोळ्यातलं पाणी मी ओलांडू शकले नसते मी एका मैत्रिणीकडे हॉस्टेलवर आले तेथून राजारामला निरोप पाठवला ठरल्याप्रमाणे तोही घरातून बाहेर पडला बाहेर पडताना आपल्या वडिलांना शांतपणे पण पन आत्मविश्वासाने म्हणाला बाबा मी मी घर सोडून जातोय कुठं त्याचे बाबा दरडावलेच हसीनाशी लग्न करायला तो शांतपणे म्हणाला आमच्यापेक्षा जन्मदात्या आई वडिलांपेक्षा तुला ती मुसलमानाची पोरगी महत्वाची वाटली राजारामला राग आला पण तरी तो संयमानं म्हणाला आमचं प्रेम महत्वाचं आहे तुम्ही ते रोखू शकणार नाही मला जाऊ द्या तुला कोण अडवलंय तुझ्या आईला विचार आणि जा आईला विचारण्याआधीच ती त्याला म्हणाली तू असा घर सोडून गेलास तर मी जगणार नाही अन्न पाणी सोडून मी जीव देईन मग तू हसीनाला स्वीकार त्याने पर्याय सांगितला ते कसं शक्य आहे भाऊबंद तोंडात शेण घालतील नाही घालणार चार दिवस बोलतील आणि गप्प बसतील फार दिवस लक्षात ठेवणार नाहीत ते त्यापेक्षा तू असं कर काय करू सांग मी सांगतो काय करायचं ते त्याचे वडील म्हणाले तू तिच्याशी संबंध ठेव आम्ही नको म्हणणार नाही पण तिच्याशी लग्न करू नकोस लग्न आपल्या जातीतल्या बोरीशी कर बाबा काय हरकत आहे आजपर्यंत का कमी लोकांनी बाया ठेवल्या तूही ठेव काही बिघडणार नाही बाबा राजाराम भडकला हे तुम्ही सांगताय तुम्हाला बाबा म्हणायची लाज वाटते मला असा सल्ला तुम्ही द्यावा हे हे मला जमणार नाही त्यापेक्षा मी घर सोडून जातो राजा माझं ऐक त्याची आई रडायला लागली आई तू बोलवशील तेव्हा येईन पण हसीनासह मानानं सन्मानानं पण पण आता मला अडवू नकोस एवढं बोलून राजाराम बाहेर पडला आणि आम्ही लग्न केलं कायदेशीर नोंदही केली हसीनाला सगळं जसंच्या तसं आठवायला लागलं अगदी काल परवा घडल्यासारखं डोळ्यासमोर दिसायला लागलं लग्नाच्या आधी आठ दिवस किती चर्चा केली किती वेळा उलटसुलट विचारांची देवाणघेवाण झाली किती वेळा कुठले कुठले शब्द दिले घेतले याला काही मर्यादाच राहिली नव्हती मी म्हणावं राजाराम आपण करतोय हे बरोबर करतोय ना की काही जगा वेगळं करतोय बिलकुल नाही आपण काही एक जगा वेगळं करत नाही तू म्हणाला आपण बरोबर तेच करतोय पण तुला अशी शंका काय यावी तुला ही माहिती आहे आपण दोघं खूप वेगवेगळ्या वेग वातावरणात वाढलोय जातीचं अंतर केवढं मोठं आप आहे आपल्यात म्हणजे तुझ्याही खांद्यावर जातीचं जोखड आहेच तर डोक्यात अजून जातीचा सैतान जिवंत आहे म्हणायचा तो असा कसा पुसता येईल आपण ते नाकारलं तरी समाज आपल्याला त्याची आठवण करून देत राहील ते आपण ग्रहितच धरायचं तुझ्या माझ्या सवयी चालीरीती पै पाहुणे सणवार कसं सांभाळणार आपण हे बघ जाती धर्म तर आपण दोघही मानत नाही त्याला महत्व देत नाही आपण आपल्या दृष्टीनं माणूस असणं महत्वाचं आहे आणि धर्माविषयी म्हणशील तर मी देवभोळा नाही अंधश्रद्धाळू तर नाहीच नाही मी पण तरीही समज कारण प्रसंगी मी कधी देवळात गेलो तर तू त्याला विरोध करायचा नाहीस तुला तुला दर्ग्यात जायचं असेल तर मी विरोध करणार नाही तुझ्या नमाज पडण्याचा मला त्रास होणार नाही दोघांच्या स्वातंत्र्याचा आपण सन्मान करू दोघ आपल्या मनाप्रमाणे जगू ते जगत असतानाही एकमेकांची काळजी घेऊ राहता राहिले पै पाहुणे ते आपण त्यांच्यावरच सोपू ज्यांना यायचं असेल ते येतील नाही ते राहतील येणाऱ्यांसाठी दार नेहमी उघडं असेल तुझं माझं न करता आपण त्यांचं स्वागत करू आणि आताही आपल्या दोघांच्या घरी मित्रमैत्रिणी येतातच ना सगळ्या जातीधर्माचे लोक आहेतच त्यात तसेच ते नंतरही येत राहतील त्यांच्यासारखेच पाहुणेही येतील दोघांनीही दोघांच्या पाहुण्यांचा मित्रमंडळींचा आनंदाने स्वीकार करायचा बस झालं तुला काही अडचण तो हसला नाही मला काही अडचण नाही ती गांभीर्यानं ना म्हणाली पण तुला अडचण येऊ शकते असं माझं मन मला सांगतंय का बरं का असं का वाटतंय तुला कारण पुरुष बदलू शकतो नव्हे तो बदलतो असं माझं निरीक्षण सांगतंय लग्नापूर्वीचा पुरुष लग्नानंतर तसाच राहत नाही पुरुषी अरे रावी थोडा अहंकार थोडी स्वामित्वाची भावना आपण सांगू तेच बायकोनं केलं पाहिजे आपल्या मर्जीप्रमाणे तिनं वागलं पाहिजे आपलं म्हणणं तिनं ऐकलंच पाहिजे असा वागू लागलास तर असा तर कुठलाही पुरुष वागू शकतो हो पण तेव्हा तिला जपणारी आधार देणारी मायेची माणसं असतात मार्ग मार्गही असू शकतो आपल्या लग्नानं आपण हे सारे दोर कापत आहोत तेव्हा पश्चातापाशिवाय काहीही हातात राहणार नाही आपल्या म्हणून म्हणते या लग्नानं आपल्यावर लग्न चांगल्या प्रकारे टिकवण्याची जबाबदारी येते नाहीतर हे हे असं असंच होणार हे असंच होतं अशा लग्नाचा शेवट असाच होतो हा समज पक्का होतो म्हणून म्हणते सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला आधी करायला हवा मानलं बुवा बायका किती सावध असतात किती सर्वांगाने विचार करतात हे पटलं पण पण मी तसा नाही आत्ता नाहीस पण नंतर मी असं वागेन असं वाटतं तुला मी संभाव्यता सांगते मग त्यासाठी आपण लग्न करायचं नाही नंतरच्या पश्चातापापेक्षा हे बरं चांगली मैत्री टिकवता येईल आणि समज काय तू बदललीस अशी वागलीस तर नाही मी तशी वागणार नाही कशावरून तू म्हणतेस म्हणून नाही याला शतकानुशतकाची परंपरा आहे बायकांची जडणघडण अशी झालेली असते की ती नवऱ्याच्या सांगण्यानुसार वागण्याचा प्रयत्न करते नवे तशी वागतेच आपल्या मनाला बुद्धीला पटो अगर न पटो ती स्वतःला ऍडजस्ट करते कुठल्या साच्यात टाकेल त्या साच्याप्रमाणे स्वतःला वळवते मोडते तोडते वाकवते आणि साच्यात बसवते तिला तेच शिकवलेलं असतं शिवाय घरात वाद नको संघर्ष नको म्हणूनही ती नाते तुटणार नाहीत घट्ट मोडणार नाही अशा बेतानं सांधा जुळवून घेते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तशी वागणारच नाही झालं तर मग मीही तसा वागणार नाही हा माझा शब्द समज किंवा मी तुला दिलेलं वचन समज आणि आपल्या मुलांचं बाजारात तुरी आणि भटभटणीला मारी म्हणतात तसंच हे अजून लग्नाचा पत्ता नाही आणि तू मुलांपर्यंत पोचलीस तो हसायलाच लागला मोठ्यानं म्हणाला आधी लग्न तर हो दे मग बघू मुलांचं हे बघ हा विनोदाचा किंवा चेष्टेचा विषय नाही मी गांभीर्यानं ना आणि जबाबदाऱ्यानं विचारते या आपल्या मुलांचा उद्या गोंधळ होईल आई मुस्लिम वडील मराठा मग आपण कोण असं त्यांना वाटेल आपली जात कुठली असं ते विचारतील तेव्हा आपण सांगू आपली जात मानवजात म्हणून आणि धर्म अर्थातच मानवधर्म आपण त्यांना तसंच वाढवू तरी धर्म स्वीकारायचा प्रश्न निर्माण झालास तर तर तो निर्णय आपण त्यांच्यावरच सोडू आपण त्यांच्यावर काहीच लादायचं नाही त्यांना योग्य वाटेल तो धर्म ते स्वीकारतील पण आपण त्यांना असं निधर्मी वाढवू की जाती धर्माचा विचारच त्यांच्या मनात येणार नाही आणखी काही शंका तो हसून म्हणाला चांगली परीक्षाच घेतलीस की तू पण तू परीक्षेत प्रथम वर्गात पास झालास परीक्षक घरचा म्हणून ही ही पार्सिलिटी तो हसला म्हणाला किती गंमत आहे नाही लोक यादीत काय काय लिहितात आणि आपण आपण चांगली कलमं लिहितोय नियम अटी विश्वास आश्वासनं देऊन यादी चांगली समृद्ध आणि मजबूत बनवतोय हीच आपल्याला यशाचा मार्ग दाखवणार आहे प्रदीर्घ चर्चेनंतर दोघेही मनातून मोकळे झाले आणि आमचं लग्न झालं गेल्या वीस वर्षात जाती धर्माचा कधी प्रश्नच उद्भवला नाही आम्ही आमच्या संसारात खुशहाल होतो आणि आज आज या जातीय दंगलीनं मनात वादळ निर्माण केलंय मनाला घाबरवलंय आत कुठंतरी वाटतंय हा कुठं मुस्लिमाविरोधी दंगलीत तर उतरला नसेल दिवस दिवस हा बाहेर काय करतो बाहेर एवढी दंगल चालू असताना हा बाहेर काय काय करत असेल आज तर हद्दच झाली रात्रीचे नऊ वाजून गेलेत तरी अजून याचा पत्ता नाही काय करत असेल हा बाहेर घाबरलेल्या मनस्थितीत हसीना चिंताग्रस्त झाली होती राजाराम अजून आला नव्हता याची काळजी होतीच भीतीही वाटत होती वाट पाहण्याशिवाय दुसरं काही करता येत नव्हतं पप्पू झोपला होता, होता। घरातही एकटीच अशा वातावरणात एकटेपणाची भीती वाटते मन धास्तावून जातं तसंच हसीनाचं झालं होतं एवढ्यात रस्त्यावरून काही गडबड ऐकायला आली पडणाऱ्या अनेक पावलांचा आवाज आला हसीनाचं शरीर अक्रसल्यासारखं झालं फक्त भीती आणि काळजी भीतीनं मन गोठवून गेलं का लाल हा अजून भीती भीती शांत शांत घर कसलाच आवाज नाही या शांततेचं सुद्धा मनावर दडपण आलं होतं अशा तिच्या गोटलेपणात फोनची रिंग वाजली ती एकदम दचकलीच कुणाचं असेल फोन याचाच असेल की पोलिसांनी याला पकडलं हे सांगण्यासाठी फोन असेल की पोलिसांच्या लाठीमाऱ्यात सापडून हा जखमी झाला असेल की फोन एखाद्या हॉस्पिटलमधून आला असेल की दंगलीत हा ती केवढ्यांदा तरी दचकली आता काय ऐकायला मिळेल कुणास ठाऊक फोनची रिंग वाजत होती शांत असलेल्या घरात त्याचा आवाज कितीतरी मोठ्याने येत होता जणू भिंतीवर ओरखडे उठवीत होता आधीच टी व्हीवरची जाळपोळ मारामारी दंगलीची आणि पोलिसांच्या लाठीमारीची दृश्य पुन्हा पुन्हा पाहून ती घाबरली होती त्यात हा वाजणारा फोन कुछ आफत तो नाही आई होगी तोंडातून एकदम मातृभाषा आली आणि अशाही मनस्थितीत तिला आश्चर्य वाटलं आपल्या तोंडातून अशी कशी भाषा आली अचानक शाळा कॉलेजमध्ये मराठीच बोललं जायचं कारण मराठी माध्यमाच्या शाळेतच ती शिकली होती अर्थातच लहानपणापासून मैत्रिणी मराठी बोलणाऱ्याच होत्या शेजारी गल्लीत वगैरेही मराठी बोलणारे जास्त होते घरात तेवढं उर्दू बोललं जायचं पण तिचा पिंड मराठीवरच पोचला होता आता लग्न झाल्यापासून तर उर्दूची संगत पूर्णतः तुटली होती राजाराम आणि पप्पूशी ती मराठीतच बोलायची आणि आता या क्षणी घाबरल्या परिस्थितीत कोई आफत तो नाही आहे की उर्दू कशी तोंडात आली म्हणजे मायबोलीची मातृभाषेची नाळ तुटत नाही हेच खरं मग मातेशी जोडलेली नाळ कशी काय तुटली अम्मी अब्बू अब्बू नंतर गेले पण असेपर्यंत त्याने आपल्याशी संबंध ठेवला नव्हता आपलं नाव त्याने टाकलं होतं त्यांची भेट झाली ती त्यांच्या मृत्यूनंतरच तर अब्बू भाईजान चाची या सगळ्यांची नाळ कशी काय तुटली भाषेपेक्षाही नात्याची नाळ कमकुवत होती की काय क्षणभरात मनात विचारांनी गर्दी केली कितीतरी दिवसांनी सगळ्यांची आठवण झाली डोळे भरवून आले फोनची रिंग वाजतच होती आता ती जास्तच कर्कश वाटत होती फोन घेण्यासाठी ती उठली याला कुछ ऐसी वैसी बात मत सुना हो ती फोन जवळ गेली धरधर त्या काळजाने तिने रिसीवर उचलला हॅलो राजारामचाच फोन असावा असं ग्रहित धरून ती म्हणाली कुठं आहात तुम्ही अजून का घरी येत नाही आहात हसीना मै पलीकडून वेगळाच आवाज येत असती दचकली कोण आवाज भी भूल गई क्या मैं हूं निजाम तेरा भाई भाईजान भाईजान आप ती गडबडली गोंधळली तिचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता तब्बल वीस वर्षांनी ते आपल्या भावाचा आवाज ऐकत होती खरंच वाटत नव्हतं निजाम असा फोन करील आपल्याशी बोलेल या लह हात वर करून तिने छताकडं पाहिलं डोळे हसतही होते आणि रडतही होते भैया आत तिला आश्चर्य लपवता येत नव्हतं शेवटी भावाला बहिणीची काळजी वाटलीच म्हणायची या लाख लाख शुक्र आहे पलीकडून आवाज आला हा भैया कहो कैसे हो तिला इतका आनंद झाला होता की काय बोलू आणि काय नको असं झालं होतं भैया महा कैसी है मैं क्या कहता हूँ वो पहले सुन त्याच्या आवाजाची धार तिच्या लक्षातच आली नाही ती आपल्याच आनंदात होती भावाचा हो फोन आलाय तो आपल्याशी बोलतोय ही गोष्टच कल्पने पलीकडची होती भैया भाभी कैसी है भाड में गई तरी भाभी आपल्यासमोर बॉम्ब फुटावं तशी ती दसकली क्या हुआ भैया कितनी बोलती है पहले मैं क्या कहता हूं वो ध्यान से सुन हाँ हाँ भैया बोलो वो वो तुम्हारा लौंडा कौन वही जिसके साथ तू भाग गई हमारी इज्जत मिट्टी में मिला दी हमारी नाक कटवा दी भैया मैं मैं भागी नहीं वो सब छोड़ दो और तुम्हारे लौंडे को उसका नाम राजा राम है राजा राम हो या तुकार हो तो तुसरे पना मनाला मुझे कुछ लेना देना नहीं है तो फिर उसे बता दे कि क्या क्या बता दो उसे बता दे दंगल के इस झमेले में तू मत पढ़ तू मत पढ़ नहीं तो नहीं तो क्या तेरा रागे साला? बोलो ना नहीं तो क्या करोगे उसे मारोगे हम खैर नहीं करेंगे बस इतना कहता हूं नहीं तो बस क्या बस बोलो ना बोलो ना आगे मेरे हाथ उन पर ना पड़े और उनकी मौत पर बस एक कहने के लिए फोन किया हम्म आवाजा राग मावत नौता। ती पन दुखाती ने मना ली। मुझे लगा इतने बरसों बाद बहन की खुशहाली पूछने फोन किया मैं भी कितनी मूर्ख हूं ना मेरा भाई तू तो हमारे लिए मरी है तो फिक्र क्यों करते हो मरने दो राजा राम को वही कह रहा हूं मेरे हाथों से ना मरे वो क्यों जैसे औरंग को मारोगे वैसे उसे भी मार दो और मुझे भी मार दो हम डरते नहीं हैं ऐसे दंगलखोरों से दंगलखोर हम नहीं वो तेरा लौंडा राजा राम कहो राजा राम कहो वही हराम ज्यादा वही है दंगलखोर दिन रात घूमता है साला सभी को भड़का रहा है मैं क्यों विश्वास रखू तो मर त्याने दानदिशी फोन आपटलाच त्याचा केवढा तरी आवाज झाला खडख हसीना दचकली उभी शहारली हात थरथरू लागला मनात आग डोंबूसळला राग चिड संताप अपमान वीस वर्षात ज्या माणसानं साधी चौकशीही केली नाही त्या माणसानं वीस वर्षानंतर तोही अशा कारणासाठी फोन करावा दंगलीपासून बाजूला हो नाहीतर खैर करणार नाही अशी धमकी देण्यासाठी फोन वैतागाने ती घरातून इकडे तिकडे एरधारा घालू लागली स्वतःला समजतो कोण हा भाऊ म्हणायला सुद्धा लाज वाटते याची आधीपासून असाच आहे हा कॉलेजमध्ये काय काय उपद्व्याप करायचा सदान कदा हमरी तुमरीचीच भाषा संयम म्हणून कसला नाहीच राग आवरण ना हे त्याला कुणी शिकवलंच नाही घरका चिराग म्हणून अब्बूंनी डोक्यावर चढवून ठेवलं अम्मीनं सतत पदराखाली लपवलं त्याचा त्याचाच हा परिणाम किती तक्रारी यायच्या त्याच्या घरी कॉलेजमधून प्राचार्याने काढून टाकलं तरी अक्कल आली नाही बघून घेतो त्या मास्तरड्याचं म्हणून किती संतापला हा मित्रांचं टोळकंही तसलंच शेवटी शिक्षण सोडून असलेच उद्योग करत बसला वयानुसार उद्दामपणा वाढत गेला आणि शेवटी राजकीय पुंडांच्या छत्रछायेखाली छाती काढून वावरू लागला राजकारण्यांना असे बेकार तरुण लागतातच आयतास धष्टपुष्ट मासा गळाला लागल्यावर कोण सोडणार खऱ्या खोट्याची चाड नाही प्रामाणिकपणाची कदर नाही विश्वास ही कुणावर ठेवायची गोष्ट नसतेच सगळी दंडेलशाही आणि दहशतीचे राजकारण हा वाहवत गेला मग बहीण कोण आणि बहिणीचा नवरा कोण त्यातूनही बहिणीनं असं लग्न केलेलं म्हणून तिचं नाव टाकणारा भाऊ याच्याकडून वेगळी काय या अपेक्षा करायची पण पण तिच्या मनात काहीतरी चमकलं तिचे डोळे बारीक झाले नजर फोनवर स्थिर झाली काय म्हणाला हा काय म्हणाला आपल्या हाती राजारामला मरण येऊ नये म्हणजे म्हणजे आत कुठंतरी त्याला आपली काळजी आहे राजारामला त्याने या दंगलीपासून दूर राहायला सांगितलंय म्हणजे राजारामला काही होऊ नये असं त्याला वाटतंय म्हणजे माझा संसार उद्ध्वस्त होऊ नये अशीच त्याची इच्छा आहे याचा अर्थ त्याचं अजून आपल्यावर प्रेम आहे आपल्याला तो विसरलेला नाही आपण राजारामावर प्रेम केलं त्याच्याशी लग्न केलं हेही तो विसरलेला नाही आणि राजारामला स्वीकारलेलंही नाही मात्र आपली त्याला काळजी आहे नाहीतर त्यांना असा फोन केला नसता याचा अर्थ आपले लोक आपल्याला विसरलेले नाहीत अम्मी भाभी चाची सगळे सगळे माझी आठवण काढतात आपल्या भोवतीच्या सगळ्या बेड्या तिला तुटल्यासारख्या वाटल्या वाटलं उठून नाचावं भाईजांचा फोन भाईजांना आपल्याला फोन, भाई फोन, फोन केला अजून तिचा विश्वास बसत नव्हता त्यानं कसा काय फोन केला कदाचित अम्मीनही त्याला फोन करायला लावला असेल पण अम्मी असं सांगेल त्याला फोन करायला आणि अम्मीनं सांगितलं म्हणून फोन करणाऱ्यातला तो नाही म्हणजे अम्मी सांगण्याचा प्रश्नच येत नाही याचा अर्थ फोन त्यानं स्वतःच केला की काय तिला इतका आनंद झाला इतका आनंद झाला की तिला हसायला आलं अल्लाह तेरा भी जवाब नाही ती स्वतःशीच हसली सच में, तेरे घर में देर आहे लेकिन अंधेर नाही दाखवत नसला तरी भाईजान आपली काळजी करतो म्हणूनच त्याने राजारामला दंगलीपासून लांब राहायला सांगितलंय याचा अर्थ हा दंगलीत आहे आणि राजाराम सुद्धा दंगलीत आहे तिला आपल्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली म्हणजे माणूस आपली जात विसरू शकत नाही आपल्या जातीच्या अभिमानापोटी किंवा अहंकारापोटी तो दुसऱ्या जातीच्या मुळावरच उठू शकतो दुसऱ्या जातीच्या माणसांना शत्रू समजू शकतो मग तो भाईजान असेल किंवा राजाराम असेल कोण यान आहे यानं काही फरक पडत नाही जोपर्यंत सगळं व्यवस्थित आहे तोपर्यंत आपण जात पात मानत नाही असं सांगणं सोप्पं असतं सोयीस्करही वाटतं पुरोगामी म्हणून चार लोकात मिरवताही येत पण जर का जातीय ते निर्माण झाली की तो आपल्या जातीच्या पाठीशी उभा राहतो दुसऱ्या जातीला दुश्मन समजतो माणूस की मानवधर्म समता बंधुता वगैरे गोष्टी संमेलनात टाळ्या घेण्यासाठीच असतात दारावरच्या बेलचा मोठा सलग आवाज आला तशी विचारातून ती बाहेर आली आला वाटतं हा म्हणून दार उघडायला दाराजवळ गेली कोण आहे तिनं आतून विचारलं मीच आहे मीच आहे दार उघड तिनं दार उघडलं तो धडपडत आत आला किती उशीर दार उघडायला तो खेकसला काय करत होतीस की झोपली होतीस बारा वाजले तरी नवरा घरी येत नाही बायकोला झोप कशी लागावी एखादा फोन तरी करायचा गावात काय काय चाललंय आणि तुम्ही बोलून काही उपयोग नाही म्हणून वटवटत आज जाते म्हणाली जेवायला वाटते जेवून घ्या बापरे त्याचा कनल्यासारखा आवाज येत असते मागे वळली तर त्याचा शर्ट रक्ताने माखला होता हे काय काय झालं ती घाबरून जवळ गेली काय झालं काही नाही ग गा, घाबरू नकोस तू घाबरू नको कशी रक्ताने कपडे भिजलेत तुमचे आणि घाबरू नको काय लागलं कोणी मारलं की काय कोणी नाही मारलं मग हे रक्त तुम्ही कोणाला मारलं की काय मी कशाला कोणाला मारू मग हे रक्त आलं कुठून रस्त्यावर मारामारी चालली होती त्यात संदीप सापडला होता त्याला सोडवायला गेलो आणि संदीपच्या मनगटातलं रक्त माझ्या अंगावर पडलं कोणीतरी त्याच्या हातावर घाव घातला रक्ताची चिळकांडी उडाली त्याला मग रस्त्यावर कसा सोडणार डॉक्टरांकडे घेऊन गेलो डॉक्टरांनी केस घेतली नाही कंपाऊंडर म्हणाला डॉक्टर नाहीत चाले अशावेळी उपयोगी पडायचे नाहीत तर यांचा उपयोग काय आहे गोळी घालायला पाहिजे चुकाळीच्या शेवटी सरकारी दवाखान्यात सोडून आलो सगळं ऐकून ती चक्रावलीच यातलं खरं किती आणि खोटं किती कसा विश्वास ठेवायचा संदीपच्या मनगटातलं रक्त याच्या अंगावर पडलं की यानंच कुणाला तरी मारलं कसं शक्य आहे हा असा वागेल कुणास ठाऊक पण संदीप बरोबर हा होता हे तरी खरंच संदीपवर कुणी का हल्ला करावा आणि संदीपने कुणावर हल्ला केला नसेल कशावरून आणि हा त्याच्या जवळ होता म्हणजे हाही त्यात होताच याचा अर्थ दंगलीत याचा सहभाग आहेच म्हणजे भाईजान म्हणतो ते खरंच आहे विश्वास बसत नाही काय तुझा तिचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतंच कसला विचार करते आहेस हसीना आ? काय म्हणालात कसला विचार चाललाय एवढ्या रात्री तुम्ही का फिरत होतात तुला काय करायचं ते येऊन तो चिडलाच एकदम चिडायला काय झालं एवढं ती म्हणाली या अशा गोष्टीत आपण पडायचं नाही असं ठरवलं ना आपण का जीव धोक्यात घालायचं मग सरळ आपण आपलं आपल्या घरात बसावं ते जाऊ दे वाढ आधी वाढ भूक लागली तिनं ताट करून टेबलावर ठेवलं हात पाय धुवून कपडे बदलून तो आला जेवणाचं ताट बघून म्हणाला हे काय फक्त भात आणि लोणचं मग काय करू दुकानं उडी नाहीत घरात डाळी वगैरे काही शिल्लकच नाही ज्वारीचं पीठ संपलंय गिरण्या बंद काय करणार शमारी त्यांच्या जगणं हराम करून सोडलं असाल्या राजाराम त्वेषाने म्हणाला एकेकाना -एक संपवलंच पाहिजे कोणाला संपवण्याची भाषा करत आहात ती आश्चर्यानं म्हणाली पण तिच्या मनातला राग लपत नव्हता त्यांनाच की त्यांनाच म्हणजे तू का एवढा किस पाडते आहेस किस नाही पाडत मी मी सरळच विचारते डोकं ठिकाणावर आहे का तुमचं कुणाला संपवण्याची भाषा करता आहात मुसड्यांना हाकलून द्यायला पाहिजेच साल्यांना काय बोलतायत हे ती रडायलाच लागली रडायला, लाग रडायला काय झालं तुला हा? तुला काही मी घरात हाकलणार नाही ना जरी मुसळी असलीच तरी म्हणजे तुम्ही मला मुसळीत समजता आहेस ना मग समजायचं काय त्यात पण मी तुमची बायको आहे आणि आपण माणूस आहोत हे विसरायला आहेत तुम्ही बास बास तो एकदम तिला तोडल्यासारखंच म्हणाला व्याख्यान नकोय मला आणि हो भात संपून तो उठत म्हणाला सांग तुझ्या त्या भावाला काय सांगू सांग दंगलीत मध्ये येऊ नको म्हणून त्याचा माझा काय संबंध आता ती चिडलीच तुमच्याशी लग्न केलं लग, तेव्हाच आमचं नातं संपलंय तरी पण तरी पण सांग त्याला समजाव मी नाही सांगणार का का नाही सांगणार तुम्हाला मी काही सांगितलंय म्हणजे म्हणजे भाईजानं सुद्धा हेच सांगितलंय तुम्ही या दंगलीत पडू नका म्हणून नाहीतर त्याची ही हिंमत हिंमत का फक्त तुमच्याकडेच असावी सा तू त्याची बाजू घेतेस तो दरडावल्यासारखा म्हणाला पण ती शांतपणे म्हणाली नाही मी तुम्हा दोघांना दोघांची जागा दाखवते या तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला समजत नाही कुणी कुठं जाणार नाही ना हिंदू ना मुस्लिम सगळे इथंच राहणार आहात ही तुमची जन्मभूमी आहे मातृभूमी आहे हे तुम्हा दोघांनाच काय सगळ्यांना माहीत आहे उद्या वातावरण निवळेल दंगल थांबेल सगळे आपापल्या गावात आपापल्या घरात राहाल रोज एकमेकांची तोंड पाहाल एकमेकांशी बोलावं लागेल एकमेकांशी व्यवहार करावे लागतील तेव्हा कुठल्या तोंडानं सामोरे जाल तोंड दाखवायला जागा तरी राहील का कुणाला आणि आणि काय तुम्हाला काही झालं तर काही होणार नाही बोलता बोलता तो काटवर आडवा झाला काही झालं नाही तर आनंदच आहे पण झालं तर ती त्याला समजावण्याच्या स्वरात म्हणाली माझा भाऊ पहिल्यापासून तसाच आहे हे तुम्हाला माहीत आहे अब्बू आणि अम्मीच्या अति लाडाने तो बिघडला आहे तो तो कसाही वागू शकतो नव्हे वागतोच तो, तो? पण तुम्ही तसे नाही आहात तुमचे विचार तसे नाहीत तुम्ही तुम्ही वेगळे आहात या वेगळेपणावरच तर मी प्रेम केलं आहे मग आता काय झालंय तुम्हाला तुमच्या विचारसरणीपासून तुम्ही असे विचार दूर का जात आहे प्लीज माझा ऐका या भानगडीत तुम्ही पडू नका दंगलीला चिथावणी देऊ नका राजकारण्यांच्या भूलताप्पांना बळी पडून गावकऱ्यांची वैर करू नका माझी माझी शपथ आहे तुम्हाला दंगलीला हातभार लावू नका उद्या दंगल संपेल पण तेव्हा वैयक्तिक झीज खूप झालेली असेल ती झीज सोसायला कुणी येणार नाही भरीस पाडणारे कार्यकर्ते येणार नाहीत की चिथावणी देणारे पुढारे मग ही झीज आपण का करून घ्यायची आपलं घर आहे आपला संसार आहे आपला संसार जगावेगळा आहे पप्पूसारखा एक मुलगा आहे आपल्या मा मागं त्याचं काय होईल जरा विचार करा आणि या सगळ्या घाणीतून पाय काढून घ्या प्लीज प्लीज माझ्यासाठी माझ्या प्रेमासाठी आपल्या पप्पूसाठी हसीना जीव तोडून बोलत होते आणि राजारामला चक्क झोप लागली होती तिचं बोलणं त्यानं गांभीर्यानं घेतलंच नव्हतं मी मी एवढं बोलते आणि याला झोप लागली तिला राग आला पण क्षणभरात तिच्या मनात वेगळाच विचार आला आपण बोलत असतानाच याला झोप लागली असा अर्थ याच्या मनात याच्या मेंदूत काही शिजत नाही तसं असतं तर याला अशी पडल्या पडल्या झोप लागली नसती तो असा शांत पडलाच नसता पुढं काय करायचं याच्या नियोजनात त्याची झोप उडाली असते म्हणजे खरंच याच्या मनात तसं काही नसावं कदाचित हा खरंच मारामारी सोडवायला गेला असेल आणि मित्राच्या रक्तानं रंगला असेल म्हणजे आपल्या विचारांशी हा ठाम आहे हा बदलला नाही म्हणजे या दंगलीत याचा सहभाग नाही तिला खूप बरं वाटलं आतून समाधान वाटलं छान झोप लागल्या राजारामला झोपण्यासाठी म्हणजे बेडरूममध्ये झोपण्यासाठी उठवावं असं तिला वाटलं नाही त्यापेक्षा झोपू दे इथंच म्हणून तिनं त्याच्या अंगावर चादर पांघरली मनात आलं आपण त्याच्या गुन्ह्यावर तर पांघरून घालत नाही ना हा सांगतोय ते सगळं खरं मानावं तर मारामारीच्या ठिकाणी हा कशाला गेला होता याच तिथं काय काम होतं आणि भाईजान म्हणाला ते खोटं कशावरून भाईजान खोटं का सांगेल तिनं त्याच्याकडे पाहिलं तो शांत झोपला होता मनात आलं हा खरंच झोपलाय की की झोपेचं सोंग घेतलंय धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद